नवी मुंबई नेटवर्क। ऐरोली के प्रथम विधायक और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष संदीप नायक के जन्मदिन के औचित्य पर पूर्व नगर सेविका एडवोकेट भारती पाटिल और पूर्व नगर सेवक रविकांत पाटिल के माध्यम से कोबेखैरने सेक्टर 14 निसर्ग उद्यान में वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया। बता दें कि पर्यावरण के मुद्दे पर बेहद संवेदनशील संदीप नायक के विचारों के तहत नवी मुंबई में पर्यावरण संवर्धन का संदेश देते हुए एडवोकेट भारती पाटिल और रविकांत पाटिल ने प्रताप महाडिकसर प्रभाग के तमाम ज्येष्ठ नागरिकों पर्यावरण तज्ञ और भारतीय जनता पार्टी के असंख्य कार्यकर्ताओं के साथ वृक्षारोपण कर वृक्ष संवर्धन और पर्यावरण बचाव का संदेश देते हुए संदीप नायक को उनके जन्मदिन के मौके पर अनुपम भेंट दी है। बता दें कि इस साल संदीप नायक ने अपने जन्मदिन के मौके पर पुष्पगुच्छ और उपहार न लेकर सामाजिक उपक्रम आयोजित कर उनका जन्मदिन मनाने का आह्वान किया था और उसी के तहत आज एडवोकेट भारती पाटिल और रविकांत पाटिल ने अपने सामाजिक दायित्व का निर्वहन कर वृक्षारोपण कर संदीप नायक को जन्मदिन की अनुपम शुभकामनाएं दी हैं। वहीं इस दौरान रविकांत पाटिल और एडवोकेट भारती पाटिल ने संदीप नायक को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि नवी मुंबई में युवा नेतृत्व के तौर पर संदीप नायक को जाना जाता है और आज नवी मुंबई में उनके काम का डंका बोलता है। नवी मुंबई चे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तसेच ऐरवली मतदार संघाचे प्रथम आमदार श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ सामाजिक उपक्रम राबवण्याच्या हेतूने आम्ही या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। खरं म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे। आपण आत्ता बघतच आहोत की सगळीकडे पर्यावरणाचा कशा प्रकारे ऱ्हास होतो आणि त्यामुळेच पाणी म्हणा ऊन म्हणा या सगळ्याचा नागरिकांना या ठिकाणी व्यवस्थित योग्य प्रमाणात समतोल न राखल्यामुळे त्रास होत असतो। तर आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून आज हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। याबरोबर माझ्या समवेत इथे या नगरीचे माजी नगरसेवक तसेच माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस श्री रविकांतजी पाटील साहेब आहेत। त्याचबरोबर विभागातील इतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आमच्याबरोबर आरएफ नाईकचे प्राचार्य आहेत। त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर जे विविध मोठ्या पदांवरती कार्यरत आहेत त्यांनीसुद्धा आवर्जून या उपक्रमाला सहभाग म्हणून या ठिकाणी भाग घेतलेला आहे। आबाल वृद्ध तरुण वर्ग महिला आपण बघत आहोत आणि एक नोबेल कॉज असं म्हणू शकतो आपण ट्री प्लांटेशन। आणि मला वाटतं की सगळ्या झाडे लावा आणि झाडे जगवा ही संकल्पना रुजवणं ही काळाची गरज आहे। मी या माध्यमातून आदरणीय संदीपजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। साहेबांच्या माध्यमातून समाजाच्या हितोपयोगी अनेक कार्य झालेले आहेत, कामं झालेली आहेत। आपण पाहतच आहोत की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबईचा कसा झपाट्याने विकास झालेला आहे, तेच पुढे संदीप नाईक साहेबांनीसुद्धा कार्यरत राहावं अशी आमची इच्छा आहे आणि मी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते। साहेबांचं कसं आता जिल्हा अध्यक्ष झाले त्या पहिला स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। खरोखर बरं वाटलं त्यांना एक चांगली एक जिम्मेदारी भेटली अध्यक्षपदाची भाजपच्या। खरोखर त्याप्रमाणे ते खरोखर कामाचं एक खरं कामामध्ये ते एक निष्ठा असतात। खरोखर चांगल्या पद्धतीने हे कामं नाईक कुटुंब करत असतात, त्यांच्याबद्दल आम्ही सर्वजण असतो। परंतु आज त्यांचं वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलं काय फुलगुच्छे घ्यायचं नाही, कोणत्याही काय वस्तू भेट घ्या नाही, खाली काहीतरी उपकार करास। अनेक नगरसेवकांनी चांगल्या प्रकारे उपक्रम केलेले आहेत, त्याप्रमाणे आम्हीसुद्धा केलेले आहेत। खरोखर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। वही उपस्थित मान्यवरों ने भी भारती पाटिल और विकांत पाटिल द्वारा आयोजित इस उपक्रम की सराहना करते हुए संदीप नायक को जन्मदिन की शुभकामनाएं दी। अविनाश या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात ज्यांचं नाव घेतलं जातं असे नवी मुंबईचे शिल्पकार तुमचे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अनेक कार्यकर्ते आणि त्यांचे परिवार की जो परिवार नाईक साहेबांच्या बरोबर या समाजसेवेसाठी त्यांनी रुजू केलेला आहे त्यापैकी एक प्रभावी नेतृत्व की ज्यांनी तारुण्यपणामध्ये या ऐरोली मतदारसंघाचं नेतृत्व केलं प्रथम आमदार म्हणून
आणि आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे जिल्हाध्यक्ष म्हणून. प्रथम मी त्यांचं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनंदन करतो. आजपर्यंत ज्यांची कार्यप्रणाली एक प्रभावी ठरली अशाच प्रकारची कार्यप्रणाली त्यांची प्रभावी ठरावी की जो निसर्ग आपल्या या समाजाचं पालन पोषण करतो आणि या उद्देशानेच त्यांनी अशा सामाजिक उपक्रमाची जाणीव करून दिली आणि त्या भावनेतून आज आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे. ज्यांच्या मार्गदर्शन केलं आहे त्या आमच्या प्रभावी नगरसेविका कार्यसम्राट नगरसेविका भारतीदाई पाटील मॅडम तसेच आमचे कार्यसम्राट नगरसेवक रविकांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण याच ठिकाणी वृक्ष लागवड आणि संगोपन असा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. संदीपजी नाईक साहेबांना शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांच्या कार्यकालखंडामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून या नवी मुंबईमध्ये एक वेगळं परिवर्तन व्हावं अशा प्रकारचं मनोगत व्यक्त करतो. संदीपजी नाईक साहेब ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार, त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतः आवाहन केलंय की माझ्या वाढदिवसाला कोणतंही बॅनरबाजी पोस्टरबाजी किंवा इतर कोणताही खर्च न करता विधायक कामातून माझा वाढदिवस साजरा करावा आणि त्याचाच एक आधार घेऊन वॉर्ड क्रमांक 42 आणि वॉर्ड क्रमांक 52 यांच्या वतीनं आज निसर्ग उद्यान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या वृक्षारोपणामध्ये एकूणच वृक्षांचं लागवड नाही तर संगोपन देखील या ठिकाणी किंवा इथल्या प्रत्येक नागरिकाने एक एक झाड दत्तक घेऊन तो वाढवण्याचा या ठिकाणी वसा या निमित्तानं घेतलेला आहे. खरं सांगायचं झालंच तर या दोन्ही वार्डचं नेतृत्व करणारे आदरणीय रविकांत पाटील साहेब ॲडव्होकेट भारताई पाटील मॅडम यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज या वार्डमध्ये आपल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. मी या सर्व दोन्ही वार्डच्या वतीनं माननीय संदीपजी नाईक साहेब यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि ईश्वराने त्यांना निरोगी आयुष्य देवो अशी मी प्रार्थना करतो. संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग उद्यान या विभागामध्ये कोपरखेरणा विभागातील आमचे कार्यसम्राट नगरसेवक व सौ नगरसेविका भारतीताई पाटील यांच्या माध्यमातून हा निसर्ग उद्यानमध्ये वृक्षारोपण लागवड समारंभ या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी या दोन्ही प्रभागातील सर्व कार्यकर्ते मोठ्या आनंदाने सहभागी झाले कारण का युवा नेतृत्व करणारे संदीपजी नाईक साहेब हे खऱ्या अर्थाने या नव्या मुंबई ऐरोली विभागाचा असेल किंवा नव्या मुंबईचा असेल प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग कसा होईल आणि त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी ते वेळोवेळी सहकार्य करत असतात असे नेतृत्व त्यांचा आज ह्या खऱ्या अर्थाने या निसर्ग उद्यानामध्ये आम्ही वाढदिवसानिमित्त त्यांना सर्व नागरिकांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.